शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। रोल। गेल्या 3 महिन्यापासून आपण जो हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो विषय आहे, बारा इमाम बावडी दर्गा, जो प्रशासनानं बेकायदेशीरपणे त्याची पडझड केलेली आहे, तिथं जाण्यासाठी मज्जाव व्हावा यासाठी तिथं रस्ता बंद केलेला आहे, तिथं गेट लावलेला आहे। वारंवार आम्ही त्याच्यावर निवेदन देऊन आणि हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढून देखील त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही आहे। आणि सध्याच्या काळामध्ये आता मोहरम महिना चालू झालेला आहे, मोहरम या सणाची सांगता होत असताना त्या बारा इमाम बावडीमध्ये जे ताबूत विसर्जित केले जातात त्यासाठी ती विहीर, तो तिथे जाणारा रस्ता खुला असणं गरजेचं आहे। आणि जर तो रस्ता खुला प्रशासनानं केला नाही तर इथल्या बहुसंख्य हिंदू मुस्लिम बांधवांची मनं दुखवली जाणार आहेत। जर तो रस्ता यांनी 29 तारखेपर्यंत खुला केला नाही तर आम्ही ते जे सगळे ताबूत आहेत ते माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या बांगल्यासमोर नेऊन सगळे ताबूत घेऊन आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी आम्ही धरणे करणार आहोत।